नमस्ते मित्रांनो, मी विठ्ठल पुंगळे. आज आपण या ठिकाणी डिपार्टमेंटल PSIबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत आणि आपला विषय आहे भारतीय अर्थव्यवस्था. मागच्या काही प्रश्नपत्रिकेचं या ठिकाणी विश्लेषण केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला नेमके काय काय मुद्दे समोर येतात ते मुद्दे आपल्याला बघायचे. पण हा मागचा अंदाज आहे. मागच्या अंदाजा आधारे पुढचा अंदाज बरोबरही येईल असं नसतं. पहिला मुद्दा, त्याचं कारण हे आहे की सध्या MPSCची जी बॉडी आहे ही पूर्ण बदललेली आहे आणि या बदललेल्या बॉडीनुसार या प्रश्नपत्रिका यावेळेस झालेल्या आहेत. गटब गटकचा प्रिलिमचा पेपर झालेला आहे आत्ता 30 एप्रिलला आणि राज्यसेवा प्रिलिमचा पेपर झालेला आहे 4 जूनला. तर त्यामुळं ह्या प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर आणि अगोदरच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघितल्यानंतर लक्षात यायला लागतं आहे की आता बदल थोडा झालेला आहे. मग आता अगोदरची काय स्थिती होती आणि सध्याची काय स्थिती आहे, दोन्हीतला फरक लक्षात घ्या. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्ही मागचा आधार धरूनच पुढे जाणार तर फक्त हे अंक बरोबर येतील. मागच्या आधारे पुढचे जे अंक आहे ते बरोबर येतील. म्हणजे सरासरी या ठिकाणी 17 आणि 21 जे काही प्रश्न विचारलेले भारतीय अर्थव्यवस्थेवरती हे 7 आणि 10 दरम्यान आहे. म्हणजे 8-9 प्रश्नपत्रे आहे, प्रश्न आहे असं समजून घ्यायचं आहे बघा. ठीक आहे, पण मग अगोदरचे प्रश्न जसे होते तसेच प्रश्न राहील अशी शाश्वती सांगता येत नाही. प्रश्नाच्या स्वरूपात बदल झालेला आहे. सिलेबस तोचे जो अगोदर 5-10 वर्षापूर्वीचा होता तो सिलेबस आहे. सिलेबसमध्ये काहीही बदल नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, 2016 जे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्या 200 प्रश्नाचे होते आणि 2017 17-21 आणि यावर्षी ज्या काही होतील त्या ह्या 100 प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका असणार आहेत. ठीक आहे, प्रश्नाची संख्या कमी झालेली आहे आता. सिलेबस तेवढाच आहे. ठीक आहे, आता सिलेबस या ठिकाणी 2016-17 जर बघितलं आपण तर 16-17 सुद्धा जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण असा सिलेबस दिलेला होता. पण तरीही 16-17 प्रश्न जर बघितले तर जागतिकीकरण आणि उदारीकरणावरती इथं 7 प्रश्न होते टोटल. 16 पण 5 होते, 17 2 होते आणि नंतर बाकीच्या मुद्द्यांवरती सुद्धा प्रश्न आलेले आहेत. बँकांवरती 16 2 प्रश्न होते, 17 3 प्रश्न होते. पंचवार्षिक योजनेला या ठिकाणी 5 प्रश्न आलेले आहेत 2016, नंतर 2 आलेले आहेत. बेरोजगारीवरती 1 प्रश्न आलेला होता. ठीक आहे, नाफेडवरती आत्ता या ठिकाणी 1 प्रश्न आलेला आहे. म्हणजे मागच्या 2-3 प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर तुमच्या लक्षात यायला लागतं की मेजॉरिटी प्रश्न हे नुसतं जागतिकीकरणाशीच संबंधित नाही आहे तर बँका, पंचवार्षिक योजना, बेरोजगारी या 3 मुद्द्यांभोवती पण आहे. नाफेडवरती 1 आलेला आहे पण तो पंचवार्षिक योजनेमध्ये कव्हर होऊन जाईल. ठीक आहे, त्यामुळं साहजिकाचे जागतिकीकरणाबरोबरच माझे हिशोबानामा हे 4 मुद्दे महत्त्वाचे येतात. ठीक आहे, जागतिकीकरण 1, बँका 2, पंचवार्षिक योजना 3 आणि बेरोजगारी 4. बेरोजगारीवर 1 प्रश्न आलेला आहे, एकदाच आलेला आहे, तो पण 16 आलेला आहे. त्याच्यानंतर तो प्रश्न आलेला पण नाही. म्हणजे हे 2 मुद्दे जवळपास नसल्यातच जमा आहे बघा. ठीक आहे, तर ह्या 3 मुद्द्याभोवती सगळ्यात जास्त काम करण्याचं या ठिकाणी दिसतं आहे. म्हणजे मेजॉरिटी जे प्रश्न आहेत हे खुली अर्थव्यवस्था, बँका आणि पंचवार्षिक योजना या 3 मुद्द्यांभोवती आहेत. आता हे जे काही 1-1 प्रश्न आलेत इथे 1 आला आणि नाफेडवरती आत्ता 2021 आला, हे दोन्ही पण पंचवार्षिक योजनेमध्ये कव्हर होऊन जातात बघा. त्यामुळे याचं स्वतंत्र काही प्रकरणं बघण्याची गरज नाही. ठीक आहे, फक्त हे या वर्षी इथं याच्यावरही प्रश्न आलेत म्हणून या ठिकाणी मांडणी केलेली आहे. पण एका प्रश्नावरून तेच येणार आहे असं नाही, कारण हे रेग्युलर नाही. इथं 1 आला, डबल 2 आलेलं नाही. त्याच्यानंतर नाफेडवरती याच वर्षी आल्या, मागच्या अनेक वर्ष आलेला नाही. ठीक आहे, तर यावरून मग लक्षात येतं सातत्य ठेवलेले त्यांनी या 3 मुद्द्याभोवती. 2-2 वेळेस तरी प्रश्न आलेले, 1-1 वेळेस थोडक्यात आलेले नाही. आणि जागतिकीकरणाचा सिलेबसचाच भाग आहे त्यामुळे प्रत्येक वर्षी त्याच्यावरती प्रश्न आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी डिपार्टमेंटल PSIची तयारी करणाऱ्या मित्रांना माझं एवढंच सांगणं आहे की अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहे 8-10 प्रश्न आहेत आणि 8-10 प्रश्न घ्यायचे असेल तर ह्या 3 योजना या 3 मुद्द्यांवरती काम करा. 3 मुद्द्यातले बारीक सारीक मुद्दे जे नंतर पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी हा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे, तर अर्थशास्त्राचे जे प्रश्न आहे प्रश्नाचे 2 प्रकार असतात, फॅक्च्युअल प्रश्न आणि ॲप्लिकेशन टाईपचे प्रश्न. आणि तिसरा एक थॅरॉटिकल पण प्रश्न असतो, परंतु इकडं अर्थशास्त्रामध्ये थॅरॉटिकल प्रश्नाला काही फारसा वाव दिसलेला नाही आतापर्यंत. आता इथून पुढे सांगता येणार नाही, परंतु आतापर्यंत तर राहिलेलं नाही करायचे आहेत. आणि ते 2 मुद्दे म्हणजे फॅक्च्युअल डाटा 1 नंबरला काम करायचं, आपला फॅक्च्युअल डाटा चांगला होऊ शकतो 1 नंबरला. आणि 1 दुःख प्रश्न जर ॲप्लिकेशन टाईपचा गेलाच
आधारित जर तो पुढं गेलाच तर या ठिकाणी त्या मुद्द्यांवरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं बघा, ठीक आहे? मग यासाठी या ठिकाणी तीन मुद्दे आपल्याला व्यवस्थित करावं लागेल. एक, संकल्पना क्लिअर करून घ्यावं लागेल, त्या संकल्पनेची अपडेट माहिती काय ते बघावं लागेल, आणि त्याचा परिणाम काय झाला म्हणजे ॲप्लिकेशन काय झालं ते एक बघावं लागेल. तर अशा पद्धतीनं अर्थशास्त्र घेत असताना या तीन मुद्द्याच्या आधारे पुढं जावं लागणार आहे. मग या ठिकाणी अर्थशास्त्राचे प्रश्न पैकीचे पैकी घेण्यासाठी काय करावं लागेल हा पुढचा मुद्दा. आता तर अर्थशास्त्राचे हे जे काही प्रश्न असेल, 8 असेल 9 असेल 10 असेल, 10 पर्यंत विचारले गेलेले आहेत बघा. या ठिकाणी 2021 मागच्या वर्षी 10 प्रश्न विचारले होते, 9 प्रश्न जागतिकीकरणावरतीच होते, 1 प्रश्न नाफेडवरती गेला होता बघा, ठीक आहे. 17 जे काही प्रश्न आलेले आहेत ते टोटल 7 प्रश्न आलेले आहेत, त्याच्यामध्ये 2 जागतिकीकरणावरती होते, बँकांवरती 3 होते, पंचवार्षिक योजनांवरती 2 होते. त्याच्यानंतर 2016 जे काही प्रश्न आलेले टोटल 13 प्रश्न आलेले आहेत. याच्यामध्ये आता 13 प्रश्न जास्त आले म्हणजे असं काही समजू नका की खूपच जास्त येते, कारण प्रश्नपत्रिका 200 प्रश्नाची होती, ते त्यामुळं 13-14 म्हणजे साहजिकच आहे, 7-8 असतात, त्याच्या प्रश्नाची संख्या दुप्पट झाली तिकडं, तर त्यामुळे इथलीही संख्या दुप्पट होणं साहजिकच आहे, तर त्यामुळे काही वेगळं नाही असं. तर सरासरी 7 ते 10 दरम्यान प्रश्न आहेत, क्लिअर कट, ठीक आहे. दुसरा मुद्दा आहे, मेजॉरिटी प्रश्न आपल्याला जागतिकीकरणाशी संबंधित आहेत, कारण सिलेबसचा भागच तो आहे, त्यामुळं मिनिमम याच्यातले 10 प्रश्न असेल तर 6-7 प्रश्न तरी जागतिकीकरणावरतीच आहेत, ठीक आहे. बँका आणि पंचवार्षिक योजनेवरती जे काही प्रश्न आलेले आहेत हेही बारकाईने बघा तुम्ही, हे बारकाईने बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतात अरे पंचवार्षिक योजनेचे किंवा बँकांचे प्रश्न जागतिकीकरणामध्येच होतात हे, कारण जागतिकीकरणामध्येच बँकांवर काय परिणाम झाला हे आपण ज्यावेळेस बघतोय तर त्यावेळेस या ठिकाणी लक्ष देऊन जात आहे की बँका हा टॉपिकच या ठिकाणी बघितल्याशिवाय ते समजणार नाही म्हणून. त्यामुळं हेही प्रश्न जागतिकीकरणाशी संबंधितच आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जो सिलेबस आहे सिलेबसमधले जागतिकीकरणामधले जे मुद्दे आहेत टोटल मुद्दे जर बघितले तर माझ्या हिशोबानं या ठिकाणी 8-10 उदारीकरणासंबंधित संकल्पना आहे, 10-12, त्याच्यानंतर 9 संकल्पना येतात खाजगीकरणाशी संबंधित, 19, आणि 5-6 जागतिकीकरणासंबंधित आहे, कारण उदारीकरण खाजगीकरण म्हणजेच जागतिकीकरण आहे. अशा टोटल 25 मुद्दे बघायचे आपल्याला, एक मुद्दा बघण्यासाठी 5 मिनटं आहे, त्याच्या हिशोबानं 25 मुद्दे म्हणजे या ठिकाणी तुम्ही विचार करा. आता फक्त एक एक मुद्दा असं समजून घेतलात 5 मिनटाचं आहे, पण बारीक सारीक मागचे पुढचे उदाहरणं घेता घेता आपल्याला बराच वेळ लागतो बघा. म्हणून 8 ते 10 घंट्यामध्ये व्यवस्थित हे एवढे मुद्दे जे आहे ते व्यवस्थित होतात, ते 8 ते 10 वेळेस जे मुद्दे आहेत तुम्ही 8 ते 10 वेळेस रेकॉर्डिंग व्हिडिओ बघायचे, आणि नंतर पुस्तकातून हेच मुद्दे एकदा रिडिंग करून ठेवा. मी गॅरंटी देतो की 10 प्रश्न असेल तर त्यापैकी तुमची 8 कुठं जाणार नाही, 80% मार्क्स मी या ठिकाणी या विषयात घेऊन देण्याची गॅरंटी देतो. आलं लक्षात? आणि हेही लक्षात घ्या की सध्या काय स्वरूपात बदल झालेत, अगोदर फॅक्च्युअल प्रश्नावरतीच भर दिला जायचा आहे, परंतु यावर्षीपासून जी बॉडी आलीत ही सायन्सशी रिलेटेड बॉडी आहेत, त्यामुळं हे बेसिक मुद्द्यामध्ये जात आहे बघा, मुळातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे थॅरॉटिकल प्रश्न असण्याची शक्यता नाकारता येणार नाही यावर्षी. म्हणजे जागतिकीकरण सुरू करण्याच्या पाठीमागची कारणं काय होती हा थॅरॉटिकल मुद्दा विचारला जाऊ शकतो, किंवा या ठिकाणी आपले परकीय गंगाजळी कमी होण्याच्या पाठीमागचं कारण काय होतं हा मुद्दा या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं ह्या मुद्द्यांवरती या ठिकाणी काम करायचं आहे, ठीक आहे. मग आता अर्थशास्त्र कायमस्वरूपी लक्षात ठेवायचे असेल आणि याच्यावर पैकीच पैकी मार्क्स घ्यायचे असेल तर काय करायचं, तर मूळ विषय विसरायचा नाही. मूळ आपल्या विषयाचं जे मूळ आहे आणि हे मूळ येतं आहे मागणी आणि पुरवठा, मागणी पुरवठ्याचा नियम विसरायचा नाही, ठीक आहे. आता मागणी पुरवठा म्हणजे काय, अर्थशास्त्र आहे म्हणजे थोडक्यात हे पैशाबाबतचं व्यवस्थापन करणारं शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये मार्केट येतं आहे, बाजारपेठ येते, त्याचा नियम येतो असतो बघा. आता बाजारपेठेत 2 जणं असतात, एक जण वस्तू आणि सेवा विकत असतो तर दुसरा त्या वस्तू आणि सेवा खरेदी करत असतो. जो वस्तू आणि सेवा विकत असतो तो नफा कमवण्यासाठी वस्तू आणि सेवांची विक्री करत असतो, आणि जो वस्तू घेत असतो विकत घेत असतो तो त्या वस्तूचा उपभोग घेण्यासाठी त्या वस्तूची खरेदी करत असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं 2 जणांची गरज आहे, जो वस्तू विकतो त्याला विक्रेता म्हणतो आपण, जो वस्तू खरेदी करतो त्याला ग्राहक म्हणत असतो.
आणि अशा पद्धतीनं बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. अशा व्यवहारालाच म्हणायचं या ठिकाणी व्यापार. ठीक आहे. आणि या व्यापारामध्ये मग या ठिकाणी वस्तूंची आणि सेवाची खरेदी विक्री डिपेंड केली जाते पैशावरती. तुम्ही आम्ही ज ग्राहक वर्ग जो आहे त्या ग्राहकाकडे पैसा असतो आणि ग्राहकांकडचा पैसा जो असतो तो कमी जास्त होत असतो. ग्राहकांकडचा पैसा वाढला की वस्तूची मागणी वाढली. ठीक आहे. मागणी वाढली याचा अर्थ ग्राहकांकडचा पैसा वाढला. ठीक आहे. आणि मागणी वाढली तेवढा जर वस्तू असेल तर ठीक आहे, वस्तूच्या किमतीमध्ये काही चढउतार होणार नाही. पण जेवढी मागणी जशी वाढली तशा वस्तूचा पुरवठा वाढलाच नाही, वस्तूचा पुरवठा कमीच राहिला, नुसता पैसाच वाढत गेला, तर अशा वेळेस वस्तूच्या किमती वाढायला लागतात, त्यालाच आपण महागाई म्हणत असतो. ठीक आहे. आणि वस्तूचा पुरवठा जर मागणीपेक्षा जास्त झाला तर त्यावेळेस वस्तूच्या किमती कमी व्हायला लागतात. म्हणून नियम काय आहे, नियम एका बाजूला वस्तू आहे दुसऱ्या बाजूला पैसा आहे. जेवढ्या वस्तू मार्केटमध्ये आहेत तेवढाच पैसा असायला पाहिजेत. परंतु हे एकाच पातळीत राहत नसतं, कदाचित कधी पैसा तरी वाढतो कधी वस्तू तरी वाढतात. ठीक आहे. मग नियम काय सांगतो, नियम हे सांगतो ज्याचा पुरवठा मार्केटमध्ये वाढतो त्याच्या किमती कमी होतात. वस्तू वाढल्या वस्तूची किंमत कमी होईल, ज्याचा पुरवठा कमी असेल त्याच्या किमती वाढतात. तर पैशाचा पुरवठा कमी आहे म्हणून पैशाची किंमत जास्त होते. ठीक आहे. जर पैसा वाढला तर पैशाची किंमत कमी होईल, वस्तूचा पुरवठा कमी आहे म्हणून वस्तूची किमती वाढून जाते. तर हा नियम एक साधा लक्षात आला पाहिजेत. दोनच नियम काय, मागणी म्हणजे पैसा वाढला म्हणजे मागणी वाढली, आणि मागणी वाढल्या तेवढ्या वस्तू नसेल तर मग वस्तूची किमती वाढणार, म्हणजे वस्तूची किंमत वाढणार, ज्याचा पुरवठा कमी आहे त्याचा, आणि ज्याचा पुरवठा वाढला त्याची किंमत कमी होणार. ठीक आहे. आणि वस्तू वाढल्या तर वस्तूची किंमत कमी होणार, आणि ज्याचा पुरवठा कमी आहे पैशाचा पुरवठा कमी आहे म्हणून पैशाची किंमत वाढणार. तर हा साधा नियम लक्षात आला पाहिजेत. आणि हा नियम जर लक्षात आला तर मग आपण जागतिकीकरण का स्वीकारलं. नंबर एक, जागतिकीकरणाच्या पाठीमागचे जे वेगवेगळी कारणं होती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय, ही शक्यतो संबंधित पैशाशी संबंधित कारणं होती आलं लक्षात, आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. म्हणून इतकी बिकट आर्थिक अवस्था निर्माण झाली होती की परकीय गंगाजळी आपल्या संपुष्टात आली होती, एक अब्ज डॉलरपर्यंत खाली आली होती. महागाईचा दर आपला 17% गेला होता. 6% वरती महागाई गेली की या ठिकाणी RBIला कामं आपल्या करावं लागतं की महागाई कमी करण्यासाठी काय करता येईल. पण 90-91 कालखंडात महागाई कमी करताच येत नव्हती, कारण ती वाढतच चालली होती, कारण वस्तू ज्या प्रमाणात वाढायला पाहिजे त्या प्रमाणात वाढतच नव्हत्या. म्हणून महागाईचा जो दर होता 16-17% जाऊन पोहोचला होता. आपल्या देशावरचं परकीय कर्ज आपण जास्तीत जास्त 40% घ्यायला पाहिजे, 62.5% घेतलं गेलं होतं बघा. त्यामुळं आपली अर्थव्यवस्था जी आहे ती ढासळण्याच्या अवस्थेला येऊन पोहोचली होती. आणि इथून मग बाहेर पडण्यासाठी कर्ज घेणं गरजेचं होतं, पण कोणीही कर्ज द्यायला तयार नव्हतं. आणि अशाच वेळेस मग जागतिक बँक असू द्या, IMF असू द्या, त्यांनी एकच रेटा लावून द्या धराला सुरुवात केली होती की तुम्ही तुमची अर्थव्यवस्था खुली करा, तुम्ही तुमचं या ठिकाणी देशातल्या वेगवेगळ्या व्यवसायावर उद्योगावर असलेले वर्चस्व कमी करा, किंवा खर्च कमी करा, किंवा उत्पन्न वाढवा, असे वेगवेगळे रेटे या ठिकाणी देऊ लागलेत बघा. मग यातून आपण त्यांनी मान्य केलं की आपण आपली अर्थव्यवस्था खुली करतो आहे म्हणून, आणि त्या खुल्या अर्थव्यवस्थेलाच आपण नाव ठेवलं जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था, नवीन आर्थिक धोरण, किंवा भांडवलशी अर्थव्यवस्था, किंवा मुक्त अर्थव्यवस्था, असे वेगवेगळे नावं त्या कालखंडात पडताना दिसतात बघा. तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस जागतिकीकरण स्वीकारलं त्यावेळेस मागणी पुरवठ्यामध्ये काय बदल झाला, मग या ठिकाणी नवीन तंत्रज्ञान आलं, उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्यामुळं महागाई कमी करता आली, उत्पादन वाढण्यासाठी कारखाने वाढले, कारखाने वाढल्यामुळे रोजगार वाढला, रोजगार वाढल्यामुळे पगाराच्या रूपानं तुमच्या आमच्या खिशातला पैसा वाढला, त्याच्यानंतर मग आपल्या अन्नधान्याची मूलभूत गरज होती ती पूर्ण झाली, नंतर आपल्याला घरं लागत होतं, घरं बांधायला आपण सुरुवात केली येणाऱ्या पैशातून, जसा पैसा वाढला आणखीन तसं मग आपण गाडी घोडे घ्यायला सुरुवात केली, आणि अशा पद्धतीनं आपण आपलं जीवनमान या ठिकाणी उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर देशाची अर्थव्यवस्था सुरळीत चालायची, आर्थिक विकास दर उंचत न्यायचा असेल तर ज्या काही गोष्टी असतात, मूलभूत गोष्टी ज्या आहेत, नैसर्गिक संसाधने जे त्याचा पुरेपूर वापर करून आपण आपलं आर्थिक नियोजनाचे आराखडे तयार करत असतो बघा. तर त्याशी संबंधित मुद्द्यांवरतीच प्रश्न राहू शकतात. म्हणून बेसिक मुद्दा कधीच विसरायचा नाही. जो काही बेसिक मुद्दा असतो तो मागणी पुरवठ्याचा नियम आहे. आणि हा नियम एकदा लक्षात आला की नंतर अर्थशास्त्र सगळे मुद्दे समजून घ्यायला सोपे आहेत. फक्त त्यातल्या संकल्पना, कारण काही काही शब्द असे असतात की ज्याचा अर्थ या ठिकाणी समजून घेणंच गरजेचं आहे. जसं फेरा आहे, फेमा आहे, दोघातला फरक समजून घ्यायचा आहे,
MRTP त्याचा अर्थ काय होतो, ते कशासाठी कायदा होता ते समजून घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. रुपयाची परिवर्तनीयता म्हणजे नेमके काय आहे, अवमूल्यन म्हणजे काय आहे, मूल्यघट म्हणजे काय आहे. तर ह्या अशा जवळपास 20-30-25 संकल्पना तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या 25 संकल्पना एकदा क्लिअर करून घेतल्या की माझ्या हिशोबाने 80% मार्क्स कुठं जात नाही, ठीक आहे. हां, तुम्ही पुढचे ते 20% जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नाच्या पूर्ण कम्प्लीट करण्यासाठी, तेही दोन घेण्यासाठी मग भरपूर प्रकरणं आपल्याला बघावं लागणार आहेत. मग या ठिकाणी टोटल अर्थशास्त्रच आपल्याला बघावं लागणार आहे. तर माझा हिशोब हा असतो, कमीत कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मार्क्स घ्यायचे असेल तर ह्या 2-3 प्रकरणावरती काम करायचं. 2-3 प्रकरणं वेगवेगळ्या पुस्तकातून एकदा वाचन करून घ्या. वाचन करताना फॅक्च्युअल डाटा लिहून काढा आणि त्याच्या आधारे जे दिसतंय ते मुद्द्याच्या व्यतिरिक्त जे दिसत नाही नेमके काय काय परिणाम होतात, त्याचे जे दिसलेले नाही वाचनात आलेले नाही पण त्याच्या व्यतिरिक्त काही परिणाम होऊ शकतात त्याचा विचार करून ठेवा. आणि अशा पद्धतीनं जर करून ठेवली तर इथं माझ्या हिशोबानं 80% मार्क्स कुठं जात नाही आणि योगायोगानं 100% मार्क्स घेता येईल. तर असा हा आपला विषय येतो, भारतीय अर्थव्यवस्था. याच्याबद्दल आपल्यासमोर बरेच पुस्तकं आहेत, त्यापैकी दोन महाराष्ट्रात बऱ्यापैकी चालतात. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आणि किरण देसले सरांचं पुस्तक, त्या दोन्ही पुस्तकातले हे 2-3 प्रकरणं एकदा व्यवस्थित रीडिंग करून ठेवा. या व्यतिरिक्त आपलंही पुस्तक येतं आहे आता अपडेट होऊन, मागचं जे पुस्तक आहे आपलं त्याच्यातले 80-90% प्रश्न आलेलेचे तेही सध्या तुम्हाला अपडेट करून दिलं जाईल नोट्सच्या रूपानं, तेही वाचन करा. आणि एकदा अर्थशास्त्र म्हटलं की या संकल्पना एकदा समजून घ्या मुळातून. मग या ठिकाणी मी ते शिकवणारच आहेत, मुळातून तुम्हाला समजून सांगणार आहेत. या ठिकाणी 80% मार्क्स निदान तुमच्या आणण्याचं काम माझ्याकडून होणार आहे आणि तुमच्या वयात त्या नोट दिसतील, कमीत कमी पानामध्ये त्या नोट दिसतील आणि तुम्हाला 80% गॅरंटी मी देतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे थोडक्यात या भारतीय अर्थव्यवस्थेचं विश्लेषण करता येईल. थांबू आपण, धन्यवाद.